शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ बनवत असताना आपण टोमॅटो पिकाबद्दल, मला काल परवाच्या व्हिडिओ मध्ये किंवा तुम्हाला याच्यापूर्वी मी 2-3 व्हिडिओ दिले, हे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांचे कमेंट आले, तुमच्या धारणा धरण असेल तिथूनही आपल्याला जवळजवळ 10-20 फोन आले की आपल्याकडे आता टोमॅटोच्या लागवडी झालेल्या आहेत, दिंडोरी तालुक्यामध्ये नवीन लागवडी झालेल्या आहेत, त्यानंतर तुमची गोटी असेल, इगतपुरी असेल, अशा बऱ्याच भागामध्ये आता नवीन टोमॅटोच्या लागवडी बऱ्याच प्रमाणात झाल्या। आणि बऱ्याच लोकांनी मला असे कमेंट केले की आपल्याला टोमॅटोमध्ये येणारे प्रॉब्लेम, तर या प्रॉब्लेममध्ये तुमच्या सर्वसाधारणपणे मररोग हा कोणत्या कारणास्तव येतो हे सर्वप्रथम जाणून घेणं गरजेचं आहे। कारण मररोग हा विषय अतिशय म्हणजे एकदम प्रॉब्लेमॅटिक विषय या ठिकाणी सर्वांपर्यंत झालेला आहे। कारण पावसाचा सततचा पाऊस, होणारा पाऊस आणि क्लायमेटमध्ये होणारे चेंजेस, तुमचं रात्रीचं क्लायमेट असेल, दिवसाचं क्लायमेट असेल, या दोन्ही क्लायमेटमध्ये जो होणारा फरक, याच्यामुळे तुमच्या झाडांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात। तुमचे प्लॉट मोठे असो किंवा छोटे असो, आज आपण निफाड तालुक्यामध्ये, सारोळी खुर्द तालुका, निफाड जिल्हा, नाशिक, तर तुम्ही लक्षात घ्या, आज आपण या प्लॉटमध्ये उभे आहोत, या ठिकाणी आर्यमान या व्हरायटीची लागवड केलेली, त्यानंतर इकडे 85-87 या व्हरायटीची लागवड केलेली, याच्यापूर्वी आपण बऱ्याच वेळेस या प्लॉटला माझ्या मते एकदा व्हिजिटला आलेलो होतो, बरोबर, त्याच्यानंतर स्प्रेचं नियोजन सगळं आपण फोनवरती तुम्ही विचारून आताच्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, तसे व्हिडिओ बघून आणि फोनवरती नियोजन केलेलं आहे। तसे तर मित्रांनो लक्षात घ्या की प्लॉट बनवत असताना, आता नंतरचे प्लॉट तुम्हाला माहिती आहे की आता साधारणतः 55-60 दिवसा दरम्यानच्या प्लॉटांना सिटिंग खूप कमी प्रमाणात आहे, त्यानंतर त्याचे पाने गोळा होणे, त्याच्यावरती करपा येणे, त्यानंतर तुमचा गेरवा रोगाचा प्रादुर्भाव असेल, त्यानंतर तुमच्या फॉस्फरसच्या कमतरतीमुळे पाने जांभळे पडणे, असे बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी येत असतात। फुल सिटिंग होत नाही, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला वारंवार फोन येत असतात की आपण याच्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीचे स्प्रे घेतले पाहिजे, तर सर्वात प्रथम बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात, बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला बोलवत असतात, परंतु आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं होत नाही किंवा फोनमार्फत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो, परंतु सर्वात महत्त्वाचा विषय की अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये मररोग हा विषय आणि मररोग होणाऱ्याच्या जो वरतीला तुमचा दिंडोरी तालुका असेल किंवा तुमचा इगतपुरी घोटी, ज्या पद्धती जिकडे आता नवीन लागवडी झालेली आहे, तुमच्या साकूर फाटा असेल, या पूर्ण पट्ट्यामधील मला बरेचसे फोन येतात की मररोग आमच्याकडे जास्त प्रमाणात होत आहे आणि याच्यासाठी जे उपाययोजना, तर सर्वप्रथम आपण ज्यावेळेस आपण टोमॅटोची पुनर्लागवड करत असतो, तर पुनर्लागवड करत असताना त्याला आपण ज्या मी तुम्हाला आळवण्या किंवा ड्रिंचिंग आपण जी म्हणतो, त्या ड्रिंचिंग करणं फार गरजेचे असतात। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम लागवड झाल्याच्या नंतर तुम्हाला मी रोको या बुरशीनाशकाचं ड्रिंचिंग करायला लावतो, त्यानंतर तुमचं 35% मेटालॅक्झिल असेल किंवा रिडोमिल याची पण ड्रिंचिंग मी तुम्हाला करायला लावलेली आहे, ॲलेटची ड्रिंचिंग करून घ्यायला लावलेली आहे, परंतु एवढं करूनही बऱ्याच भागांमध्ये याचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात दिसतोय, तर हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे की त्याला आपण पाणी देत असताना आपण कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करतोय। ज्या ठिकाणी पाणी जास्त असताना तुम्ही त्या ठिकाणी बुरशीचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अवश्य पाणी कमी करा, परंतु बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय, बऱ्याच शेतकऱ्यांना मी विचारलं की आपण पाणी पद्धत कशा पद्धतीने त्याला पाणी देत आहे, तर पाणी देत असताना आपण त्याला तुम्ही वापसा कंडिशन चेक करून पाणी द्या, कारण तुम्ही टोमॅटोला पाण्याची गरज असते, तुम्ही हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या। आपल्याकडे मल्चिंग पेपर असतो, हा पाऊस जोराचा पाऊस होऊन जातो, पाणी वाहून जातं, परंतु मुळीपर्यंत त्याला पाणी पोहोचत नाही आणि मग अशा वेळेस झाडामध्ये त्याची डिफिशियन्सी तयार होते आणि डिफिशियन्सी तयार होऊन बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतो आणि मररोग त्या ठिकाणी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होतो, याच्यासाठी तुम्ही त्याचं नियोजन करून घ्या। दुसरी गोष्ट, आपण 1 एकरसाठी 1 किलो ट्रायकोडर्मा, लक्षात घ्या, 1 एकरसाठी 1 किलो ट्रायकोडर्मा आपण त्या ठिकाणी झाडांना देऊन घ्यायचे, ड्रिंचिंग वाटे द्या किंवा तुम्ही ड्रिपमधून जरी दिलं तरी तुम्हाला चांगले रिझल्ट येतील। त्यानंतर तुम्हाला दुसरा डोस सांगतो मी, त्यासाठी तुम्ही 1 एकरसाठी 5 लिटर भूमिगोल्ड घ्या किंवा 2 लिटर फ्रूट ड्रिप घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही सल्फर 2 किलो आणि युरिया 3 किलो या प्रमाणात जर तुम्ही त्याला डोस देऊन घेतला तर तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतील। त्यानंतर राहिला फुल सेटिंगचा विषय, बऱ्याच ठिकाणीचा विषय की फुल सेटिंग होत नाही आहे, 2-3 त्या ठिकाणी बंच त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, फुल सेटिंग अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आणि या ठिकाणी आर्यमानच्या व्हरायटीमध्ये फुल सेटिंग चांगली आहे। त्यानंतर यानंतरचा प्लॉट हा लेटचा प्लॉट आहे, तर ह्या लेटच्या प्लॉटमध्ये पण तुम्ही 85-87 लागवड तुम्ही बघू शकता, या ठिकाणी पंजे या ठिकाणी लागवडीला तुमच्या झाडाला त्या ठिकाणी फळ लागलेलं आहे, फक्त आता याची सेटिंग आपल्याला करून घेणं गरजेचे आहे। त्याच्यासाठी वारंवार मी तुम्हाला फवारण्या सांगत असतो, परंतु तरी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की झाडाची पानं गोळा होणं, जांभळे होणं, त्याला पिवळेपणा येणं आणि या ठिकाणी याला येणारे प्रॉब्लेम, तुम्हाला या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करणं या ठिकाणी फार गरजेचं आहे। तर पाणी देऊन घेता असताना तुम्ही त्याला मुळीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण तुमची पांढरी मुळी जर चालू राहिली तर तुमच्या झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता ही जास्त प्रमाणात राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो काय करा, तुम्ही झाडाचं डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही मुळीसाठी
मुळीसाठीचा डोस तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला यापूर्वी पण मी डोस सांगितलं, परंतु परत पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही अशा झाडांसाठी तुम्ही त्याच्यावाली आपल्याला फॉस्फरस लेवल मेंटेन ठेवायची, तुम्हाला पोटॅशियम लेवल मेंटेन ठेवायची. याच्यासाठी तुम्ही फॉस्फरिक ॲसिड 1 एकरसाठी 3 लिटर, 13045 त्या ठिकाणी 1 एकरसाठी 7 ते 8 किलो, आणि मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी 4 ते 5 किलो या प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. त्याने तुम्हाला पोटॅश आणि फॉस्फरसची लेवल त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करता येईल. त्यानंतर राहिला फुल सेटिंगचा विषय. फुल सेटिंगसाठी तुम्हाला मी याच्यापूर्वी पण सांगितले, तुम्हाला त्याचा दांडा जो आहे तो तुम्हाला धुक्यामध्ये असेल, जास्त पावसामध्ये असेल, त्याची कूज होत असेल, पिवळी होऊन गळत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला बुरशीचा प्रादुर्भाव पाणी साचून होत असतो, धुकं साचून बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यानंतर त्याच्या लवकरात लवकर फळातून फळात रूपांतर होण्यासाठी तुम्हाला मी सांगत असतो 0-52-34 किंवा 0-49-32 200 लिटरसाठी 500 ग्रॅम, बोरॉन 200 लिटरसाठी 150 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्ही रोको किंवा नेटिओ याचा बुरशीनाशकाचा वापर करून घ्या. आणि फळ सेटिंगसाठी तुम्ही प्रोसेल 200 लिटरला 50 ml, ऑर्चिड क्रॉप सायन्सचं प्रोसेल 200 लिटरला 50 ml या प्रमाणात घ्या, किंवा व्हॅली नायग्रोचं तुम्ही लेक्सा 200 लिटरसाठी 500 ml. याच्यासाठी जे पर्याय पण आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात, आपण त्याचा व्यवस्थित आपल्या अनुभवानुसार आपण त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं डबल कंपनी गोदरेज कंपनीचं डबल 200 लिटरला 150 ml या प्रमाणात जर तुम्ही त्यामध्ये वापर करून घेतला, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग त्या ठिकाणी तयार करता येईल. त्यानंतर राहिला दुसरा विषय की आपण याच्यासाठी जे आपले दुय्यम अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, तर कॅल्शियम वापरत असताना आपण CKS कॅल्शियम अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी आहेत. 1 एकरसाठी तुम्ही ड्रिपमधून देऊ शकता, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडचं प्रमाण साधारणतः 30% वरती आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी येत असतात. 1 एकरसाठी 1 लिटर तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस त्या ठिकाणी देऊन घ्यायचं. त्यानंतर फवारणीमधून कॅल्शियम ऑक्साईड 200 लिटरसाठी 250 ml, त्याच्यामध्ये बोरॉन 100 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 200ला 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता, कोणत्या पद्धतीचे अँट्राकॉल असेल, Z78 असेल, तर या पद्धतीची फवारणी करून घ्या. तुम्हाला सेटिंग तुमचं झाडाचा ॲक्टिव्हपणा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे ठिकाणी दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीची कोणाची प्रॉब्लेम असेल, कोणाची अडचणी असतील, तर शेतकरी मित्रांनो जरूर तुम्ही कळवा, आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला मी याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर त्यात सर्वप्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, त्यानंतर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याच्याबद्दलची माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि अशा पद्धतीच्या नवीन लागवडी असतील, नवीन प्लॉट बुकिंग करायचे असतील, तर आपल्याकडे तुम्ही प्लॉट बुकिंग करू शकता. आपला बुकिंग क्रमांक आहे 74-99-24-30-90 आणि 98-34-25-22-14. धन्यवाद.